नमस्कार, मी केतन येवले आणि तुम्ही पाहतात संवाद महाराष्ट्राचा यूट्यूब चॅनल। आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं जांभूळ जी काही फळ लागवड आहे किंवा जांभूळ या फळशेतीविषयी आपण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। आता आपण जी काही माहिती घेतोय नारळ या शेतीविषयी, आता नारळ शेती आपण जर पाहिलं समुद्रकिनारी किंवा कोकण असन केरळ असन ह्या भागांमध्ये खरं तर नारळ शेती केली जाते किंवा नारळ शेतीचं जे उत्पन्न आहे मोठ्या प्रमाणामध्ये ते केरळ साईडला होतं किंवा कोकणामध्ये होतं, कारण ते वातावरण तशा पद्धतीचं खरं तर तिथं असतं, दमट वातावरण लागतं। परंतु आपण जर पाहिलं की आता काळानुरूप गोष्टी बदलत चालल्यात, विज्ञानाबरोबर माणूसही बदलत चालला आहे आणि बदलणारा माणूस हा स्वतःच्या शेतीमध्ये वेगळे नवीन प्रयोग करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो आहे। तो एक आगळा वेगळा प्रयोग खरं तर बाळासाहेब गुंजाळे यांनी पुन्हा एकदा नारळ शेतीची लागवड करून एक शेतकऱ्यांसाठी एक नवीन आदर्श उभा केला आहे। आता यांच्याकडे असणाऱ्या नारळाच्या व्हरायटी नेमकी कुठल्या आहेत, किती दिवसामध्ये नारळ येतात, त्याची बाजारपेठ नेमकी कुठं आहे, त्याला पाणी कसं किंवा त्याचं खताचं काय असेल, खत कशा पद्धतीने घातलं जातं, किंवा त्यांच्या जे काही शेतामध्ये जास्तीत जास्त करून आपण जर पाहिलं रासायनिक खतांचा किंवा रासायनिक फवऱ्यांचा वापर ती टाळतात आणि आपण जे पाहिलं की एक नैसर्गिक फळशेती म्हणता येईल त्याला पिकवण्याचा ती निश्चित वेगळा प्रयत्न करतात। आता पुन्हा एकदा बाळासाहेब गुंजाळ आपल्यासोबत आहेत, नमस्कार। नमस्कार सर। आता काय सांगाल नारळ शेतीविषयी, किती व्हरायटी आपल्याकडे आहेत किंवा त्याची लागवडीचं नियोजन कसं आहे? कोकण भाग सोडल्यानंतर उर्वरित महाराष्ट्रामध्ये किंवा उर्वरित भागामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात नारळाची शेती करताना दिसून येत आहे। नारळाची शक्यतो लागवड कोणी बांधाव करतंय, कोणी घरापाशी करतंय, कोणी घराच्या पाठीमागे करतंय, परंतु अलीकडच्या काळात नारळाची शेतीसुद्धा इतर भागामध्ये होताना दिसून येत आहे। परंतु त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे फळं आणि दर्जेदार क्वालिटी असणारे नारळ निघणे महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी वेगवेगळ्या जातींची निवड करणं गरजेचं असतं। आता बाजारपेठेत जर विचार केला किंवा वेगवेगळ्या जातींचा जर विचार केला तर आपल्याला मलेशियन ग्रीन डॉर्फ, ऑरेंज डॉर्फ, येलो डॉर्फ, टीडी, लोटन, बानवली अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आपल्याला बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत। त्यापैकी आपल्याला आपल्या भागात जर जास्त विचार केला तर जी काही बानवलीची व्हरायटी आहे ती खूप उंच वाढणारी आहे आणि भरपूर नारळ देणारी आहे, पण तिचा कालावधी थोडा 5-6 वर्षानंतर त्याला नारळ येतात। पण हायब्रिड जर व्हरायटीचा विचार केला तर मग त्याच्यामध्ये मलेशियन ग्रीन डॉर्फ असेल, येलो डॉर्फ असेल, ऑरेंज डॉर्फ असेल, टीडी असेल, लोटन असेल, ह्या व्हरायट्यांना साधारणतः 3.5 ते 4 वर्षामध्ये नारळ लागतात आणि एका वर्षामध्ये साधारणतः 200 ते 250 एका झाडाला नारळ निघतात। आणि जर आपण जर चांगल्या प्रकारची मशागत केली, सेंद्रिय शेतीचा जर अधिक वापर केला, शेणखताचा वापर केला, त्यामध्ये कंपोस्ट खतांचा वापर केला तर आपल्याला 300-350 नारळ पर्यंत नारळाची लागण्याची कॅपॅसिटी आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येते। म्हणून अधिकाधिक जर आपण चांगल्या पद्धतीने चांगल्या दर्जेदार व्हरायट्या निवडल्या तर आपल्याला अधिक उत्पन्न त्यामधून निघून येत आहे। आता आपल्याकडं आपल्या नर्सरीमध्ये किंवा आपण तुम्ही शेतामध्ये जे लावल्यात कुठल्या व्हरायटी आपण लावण्यात लावल्या? आपल्याकडे साधारणतः ग्रीन डॉर्फ आहे, येलो डॉर्फ आहे, ऑरेंज डॉर्फ आहे आणि त्यानंतर टीडी आणि लोटन आणि बानवली अशा 6 प्रकारच्या व्हरायटी आपण आपल्या शेतामध्ये लावलेल्या आहेत आणि खूप चांगल्या व्हरायटी आहेत। काही पाण्याच्या व्हरायटी आहेत, त्याच्यामध्ये काही खोबरं तयार करणाऱ्या व्हरायटी आहेत, अशा 2-3 व्हरायटींचा वापर करून आपण नारळ लावलेला आहे यामध्ये। आता त्यासाठी कुठली जमीन, काळी की लाल जमीन? साधारणतः जर शेतीचा जर विचार केला, जमिनीचा जर विचार केला तर नारळाला भारी जमीन पण चालते, जास्त पाणथळ असेल त्या भागातसुद्धा नारळ आपल्याला येताना दिसून, कारण नारळाला पाण्याची आवश्यकता असते। म्हणून आपल्याला हलकी मध्यम जमीन तर चालतेच चालते पण भारी जमिनीमध्ये सुद्धा नारळ चांगल्या पद्धतीने येत असतो। आता तुम्ही हे जे झाडं लावलेले आहेत साधारण किती वर्ष झाड आहेत? आता हे साधारणतः 1.5 ते 2 वर्ष झाड आहे। त्याचा जर बुंदा पाहिला तर 1.5 ते 2 वर्ष झाडाच्या मानाने कोणी पण म्हणत की 3-4 वर्ष झाड आहे, पण 1.5 ते 2 वर्षामध्ये त्याची एवढी ग्रोथ झाली आहे, कारण याला आपण दरवर्षी 2 ते 3 गमेदे शेणखत टाकत असतो आणि गांडूळ खताचा वापर करत असतो, त्याच्या माध्यमातून आपल्याला या झाडाची इतकी उंची आणि अशा पद्धतीचा ग्रोथ आपल्याला या झाडामध्ये दिसून येत आहे। व्हरायटी कुठली आहे तुम्ही लावलेली? ही ग्रीन डॉर्फ आहे। ग्रीन डॉर्फ नेमकी हा पाण्याचा नारळ? पाण्याचा नारळ आहे। ग्रीन डॉर्फमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि येलो आणि ऑरेंज डॉर्फमध्ये आपल्याला खोबरं आणि पाणी दोन्ही पण पाहायला भेटतं। आता याला फळं कधी लागणार? साधारण 3-3.5 वर्षानंतर याला फळ लागते। त्याला 3-3.5 वर्ष हो। अजून बाकी कुठल्या व्हरायटी नारळाच्या आपल्याकडे लागू? त्याच्यामध्ये ऑरेंज डॉर्फ आहेत, येलोमध्ये आहेत, टीडी आहेत, असे वेगवेगळ्या ठिकाणी आपण याची लागवड केलेली आहे। ते एका ठिकाणी असल्यामुळे आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये पाहता येणार नाही, पण वेगवेगळ्या ठिकाणी आपण याच्या ठिकाणी लागवड केलेली आहे नारळाची। आपण पाहिलं की बाबा नारळाच्या 3-4 व्हरायटी यांनी स्वतःच्या घरी लागवड केलेली आहे, नर्सरीमध्ये तर आहेच,
पण मी जे बोललो तशा पद्धतीने पहिला प्रयोग घरी नंतर विक्रीसाठी. आता काही ठिकाणी आपण जर पाहिलं त्यांचे तिकडे जे नारळ झाडं दिसतात तर ते मोठे झाड आहेत, ते फळं वगैरे त्यांना आलेले आहेत त्या झाडांना. आणि आता त्यांनी 1-1.5 वर्षापूर्वी खरं तर या झाडांची लागवड केलेली आहे. आता बाकीचे जे काही क्षेत्र आहेत त्यांचे त्यांनी वेगळ्या व्हरायटी लावलेल्या आहेत. आता इथं लावलेल्या 2 प्रकारच्या आपल्याला व्हरायटी दिसत आहेत. आता याला फळं सर कधी येतील साधारण? सर 3 ते 3.5 वर्षानंतर याला फळं यायला चालू होईल. 3-3.5 वर्षानंतर याला फळं यायला चालू होईल. आता ही जात जी पाहिली आपण तरी बुटकी जात आहे, म्हणजे लहान मुलगा जरी आला तरी बाबा त्याला त्याला सुद्धा त्याचं आकर्षण वाटलं पाहिजे, कारण त्याचा बी हात पुरणार सर. बरोबर, नक्की नक्की नक्की. म्हणजे आपण जर पाहिलं जुन्या काळी ते गावरान नारळ झाड असायचे की बाबा ते वरती गेले की नारळ मग ज्यावेळेस वाळतील त्यावेळेस ते वाऱ्याने पडतील, तोपर्यंत शेतकऱ्यांनी किंवा ज्यांच्या दारापुढं ते झाडं लावले त्यांनी ती वाट पाहायची. किंवा आपण अनेक घटना अशा बी पाहिल्यात की बाबा वाऱ्याने वाळलेला नारळ पडला, कोणाच तरी डोक्यात पडला आणि त्याला दुखापत झाली किंवा त्याचा मृत्यू झाला, अशा बी घटना आपण अनेकदा पाहिल्यात. आणि मग तेच आपण जे म्हणतो का विज्ञानाबरोबर गोष्टी बदलत गेल्यात, तशाच पद्धतीने जे काही वैज्ञानिक लोक आहेत किंवा शेतकरी आहेत जे नवनवीन प्रयोग करीत गेले आणि अशा बुटक्या जातीच्या व्हरायटी खरं तर मार्केटमध्ये यायला लागल्या आणि जेणेकरून उत्पन्न बी जास्त व्हायला लागलं आणि शेतकऱ्यांना फायदा बी जास्त व्हायला लागला. तरी पुन्हा एकदा सर तुमचं संवाद महाराष्ट्राच्या वतीने धन्यवाद की शेतकऱ्यांना तुम्ही जे काही नारळाच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत त्याची माहिती दिली. आणि संवाद महाराष्ट्राच्या प्रेक्षकांचा सुद्धा मी आभारी आहे, तुम्ही सुद्धा चांगल्या प्रकारचं सहकार्य करताय. अशा नवनवीन गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत खरं तर गेल्या पाहिजे, कारण हे एक उत्पन्नाचं चांगलं साधन आहे आणि कमी जागेमध्ये सर मला वाटतं की बाबा हे आपण बरोबर फळशेती बांधेवर लावू शकतो. आपल्या घराच्या आसपास जी काही मोकळी जागा असेल त्या जागेमध्ये नारळ लावतात, निश्चितपणे आपल्याला तिथं चांगली वाढ झालेली दिसून येते आणि एक मोकळी जागा भरून निघण्यासाठी नारळ खूप फायदेशीर ठरतो आपल्यासाठी. आणि एक दिसतं बी सुंदर झाड दिसतं दिसताना बी की बाबा कोणाला बी त्याचं अट्रॅक्शन साहजिकच आहे की फोटो माणूस नारळापाशी आलं की फोटो काढणार नाही असं होत नाही, कारण ते दिसायला बी झाड सुंदर आहे. आणि आपण जर पाहिलं नारळाचा आपण मंदिरामध्ये पण वापर करतो, असं सुंदर झाडं तुमची सर या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली की बाबा तुमचं जे बाग आहेत, आपण जांभूळ पाहिली नारळ पाहिली. पुन्हा एकदा संवाद महाराष्ट्राच्या प्रेक्षकांचा मी आभारी आहे. तुम्ही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी संवाद महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा संवाद महाराष्ट्राचा यूट्यूब चॅनल. धन्यवाद. जय महाराष्ट्र.